मिरजेत मीरासाहेब उरुसात पाळणे दुकाने लावण्यात परवानगी द्यावी या मागणीसाठी शिवसेनेकडून सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या उरुसाला सुरुवात झाली आहे. कोविडमुळे गेले 2 वर्ष झाले उरुस करता आला नाही. उरुस या निमित्ताने दुकाने पाळणे लागली नाहीत. राजकीय कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम तसेच सर्व व्यवहारांना शासनाने परवानगी दिली जात आहे. यावर्षी उरुसाला दुकाने पाळणे लावण्यासाठी परवानगी द्यावी. कोविड नियम अटीबाबत प्रबोधन करण्यास शिव अल्पसंख्याक सेना प्रशासनाला मदत करण्याची ग्वाही देत मागणी केली. यावेळी शिवसेना मिरज शहराध्यक्ष चंद्रकांत मैंगुरे, विजय शिंदे, शिव अल्पसंख्याक सेनेचे शकील बाबा पिरजादे, दिलीप नाईक हे उपस्थित होते. आज या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांना दिले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मिरज शहरामध्ये हिंदू मुस्लिम समाजाचे एक ऐक्य असलेले ख्वाजा मीरासाहेब दर्गा उरुस दिनांक 27 साजरी होणार आहे. गेले 3 वर्षे झाले कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे उरुस साजरा झाला नव्हता, परंतु ह्यावर्षी हळूहळू सगळं चालू झालेलं आहे. म्हणून आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही जिल्हा प्रमुख असू दे, शकीलबाबा असू दे, विजयराव असू दे, दिलीप नाईक असू दे, सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की उरुस ह्यावर्षी जोरात आणि चांगल्या पद्धतीने व्हावा अशी आम्ही विनंती करून मागणी केलेली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.